यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे हे मी पक्षश्रेष्ठींना सांगितलंय. बाबा 100% कायम आहे याबद्दल माझ्या मनामध्ये फिक्स उमेदवार तर आहे, परंतु ज्यावेळेस उमेदवारी ती तेव्हा डबल फिक्स होऊन जाणार आहे. गेली 15 वर्ष मी सिंहगड रोड परिसरात सामाजिक कार्य करते, 2 टर्म नगरसेविका होते. या दोन्ही टर्ममध्ये मी खूप विकास कामं केली आहेत, अनेक मोठे उपक्रम राबवले, मोठे प्रकल्प केलेत. याच आधारे यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे हे मी पक्षश्रेष्ठींना सांगितलंय, आणि मला खात्री आहे की यंदा ते मला नक्की संधी देतील आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो, म्हणजे तो कोणताही पक्ष असो त्या पक्षाकडे उमेदवारी मागत असतो. तसं भारतीय जनता पार्टीने पूर्वी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली असं त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या कोर कमिटीला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो मला मान्य असतो. पक्षांतर्गतच नगरसेवकाचा विरोध का होतो, काय नेमकं याच्या मागचं? असं नाही ना, विरोध नाही, विरोध नसला हा विरोधच नाही कुणाचा, म्हणजे पक्षाचा बिलकुल मला विरोध नाही किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या नगरसेवकाचा विरोध नाही. त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला या ठिकाणी आमदारकीला संधी मिळावी, संधी मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे. बाकी काय विरोध त्यांचा मला मुळीच नाही. त्यांच्या फाईट मध्ये जर पाहिलं तर ते बोलतातच, एकदा का तिकीट एकदा फायनल झालं त्यांचं काम ते करणारच आहे. दावा तुमचा कायम राहणार आहे? दावा 100% कायम आहे याबद्दल माझ्या मनामध्ये. फिक्स उमेदवार तर आहे, परंतु ज्यावेळेस उमेदवारी दिली तेव्हा डबल फिक्स होऊन जाणार आहे अशी परिस्थिती.